वरुड शहरातील रिलायन्स पेट्रोपंपाच्या समोरील आंडेवाडी परिसरात दिनांक 8 फेब्रुवारी 2019 ते 11 फेब्रुवारी 2019 या कालावधीत राष्ट्रीय कृषी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमाच्या दिवशी दंडार आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये माजी निवासी नायब तहसीलदार कमलाकर देशमुख हे तमाशातील गाण्यावर नाचताना दिसत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे कृषी प्रदर्शनी ही कृषी विभागामार्फत आयोजित केली जाते. त्या कृषी प्रदर्शनीचा सर्व खर्च कृषी विभागाकडून केला जात असतो. त्यामुळे कृषी विभागाकडून शेतकरी व लोककल्याणकारी योजना राबवून त्याची माहिती शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे. त्यातही आता तालुका दुष्काळग्रस्त असताना दुष्काळ निवारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना दुष्काळग्रस्तांसाठी काही न करता केवळ आंबट शेवकांचाच दुष्काळ आयोजकांनी मिटवला अशी चर्चा सुरू असली तरी आमदार बोंडेंच्या कार्यक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळेच असे मनोरंजनाचे कार्यक्रम राबवत असतात की जेणेकरून खुर्च्या रिकाम्या न राहता भरल्या जाईल अशी स्थिती आहे. या परिषदेचा समारोप जोमानं झाला, परंतु सर्वत्र चर्चा जी होत आहे ती आमदार बोंडेंविषयी. त्यावर आमदार बोंडे काय पांघरून घालताय ते आपणच बघा. गरुड येथे कृषी आयोजित केलेल्या कृषी विकास परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी विदर्भातील लोककलेचा उत्सव म्हणजे दंडार याचं आयोजन करण्यात आलं. या दंडारमध्ये प्रबोधनात्मक बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छता अभियान, हुंडा पद्धतीवर टीका करणारे नृत्य सादर केले जातात. या दंडारमध्ये सर्व काम करणारे पुरुष असतात, परंतु त्यामधले काही पुरुष स्त्री पात्रामध्ये असतात आणि या दंडारमध्ये लावणी गवळण या सर्व गोष्टी असतात. आणि सदरो व्हिडिओ जो दिसतोय तो पुरुष पात्रांनी केलेला पुरुषांनी केलेला स्त्री पात्रामधला नृत्याचा आविष्कार आहे. ही कृषी संस्कृती आहे आणि म्हणून कृषी महोत्सवामध्ये हे दंडारचं आयोजन होतं आणि या आयोजनामध्ये पुरुषाचा तो सहभाग होता, त्यामध्ये कोणतीही अश्लीलता नाही. लोककलेला दिलेलं प्रोत्साहन आणि शेतकऱ्याचं मनोरंजन असा हा समेट आहे, म्हणून या व्हिडिओचं स्वागत करायला हवं, त्यावर टीका करता कामा नये अशी मी विनंती करतो. वरुड येथून निलेश लोणकर यांचा हा वृत्तांत.